आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. कारंजा तहसील कार्यालयांतर्गत येत असलेल्या कामरगाव येथील बँक शाखा अधिकारी यांच्याकडून निराधार योजनेचे पेन्शन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. गेल्या 3 ते 4 महिन्यापासून निराधार योजनेचे लाभार्थी पेन्शनपासून वंचित आहेत. कामरगाव तसेच परिसरातील निराधार योजनेचे लाभार्थी बँक अधिकाऱ्यांना वेतनाची मागणी केली असता बँक अधिकारी हे पेन्शन देण्यास टाळाटाळ करीत आहेत. याबाबत त्रस्त झालेल्या निराधार लाभार्थ्यांनी कारंजाचे तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे बँक अधिकारी यांच्या विरोधात लेखी तक्रार केली आहे. कामरगावहून नरेंद्र बोरगर. जोरान बोला, तुमच्या भाषेत बोललं चाल. बोला आबाजी जोरान.